सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. चहा प्यावा तर तो गावाकडचाच. गावाकडच्या गोड माणसांचा हा चहाही भलताच गोड. पाहुण्यांचे ओठ अगदी एकमेकांना चिकटतील इतकी साखर किंवा गूळ गावाकडील या चहामध्ये घातली जाते. आणि आमच्या घाटावरील गावांमध्ये तर आवडीने बनवला जातो फक्कड असा गुळाचा चहा, जो खरं तर बनवायला कठीण आहे. चला मग आज तोंड गोड करूया गुळाच्या चहाने. गुळाचा चहा बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप पाणी, 2 चमचे किसलेला गूळ, 1/2 कप दूध आणि 2 चमचे चहा पावडर. सर्वप्रथम चहाचे पातेलं चुल्ह्यावर ठेवा. मग यात 1 कप पाण्याचं आदण ठेवा. या पाण्यात चहा पावडर आणि गुळाचा खडा घाला. गुळ वितळेपर्यंत चहा शिजू द्या. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर चहाचे हे पातेले विस्तवावरून खाली उतरवा व मगच यात दूध घाला. जर विस्तवावर दूध घातलं असतं तर ते फाटलं असतं, म्हणून गुळाचा चहा करताना नेहमी दूध भांड विस्तवावरून खाली उतरल्यावरच मग घाला. आता गाळून हा चहा कपात घ्या. तयार झाला गुळचाट असा गुळाचा चहा.